अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाणार आहे ऑक्टोबर महिन्याची ही चतुर्थी वक्रतुंड संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल ह्या चतुर्थीचे व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी ठेवले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते संकष्टी चतुर्थीच्या पूजेची शुभ वेळ पूजा पद्धत आणि आपल्या मुलांसाठी आपल्याला एक दिवा लावायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वक्रतुंड चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा चतुर्थीची प्रारंभ वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे चतुर्थीची समाप्ती ही एकवीस ऑगस्टला सकाळी चार वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि चंद्रद्वयाची वेळ ही संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी असणार आहे श्री गणेशाचा आपल्याला या दिवशी जलाभिषेक करायचा आहे गणपतीला फुळे फळे अर्पण करायचे आहे पिवळे चंदन लावायचं आहे तिळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करायचे आहे संकष्टी चतुर्थीची कथा कथा वाचायची आहे ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे पूर्व पूर्ण भक्तिभावाने गणेशाची आरती करायची आहे क्षमा प्रार्थना करायची आहे पंचांगानुसार एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी चंद्रोदय होईल तसेच वेगवेगळ्या शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेळेत थोडाफार फरक असू शकतो चंद्र दर्शन आणि पूजा केल्यानंतरच व्रत पूर्ण मानले जाते या दिवशी ओम गम गणपते नम या मंत्राचा आवर्जून आपण पठण करावं जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करत असाल तर प्रसादात तुळशीचे पाणी टाकू नका तुळशीला गणेशांचा शाप आहे त्यामुळे गणेश पूजेपासून तुळसी वंचित असते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळे कपडे घालू नयेत हे नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं जर जा तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर गणेशाचे वाहन उंदराला चुकून त्रास देऊ नका तसेच केल्याने गणेशचा राग होऊ शकतो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेनंतर भोजनात बीटरूट गाजर मुळा रताळे फणस लसूण कांदा इत्यादीचे सेवन करू नये हे निषिद्ध मानले जाते असे केल्याने व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुळशीचे सेवन करू नका कारण हे व्रत गणेशाचे आहे असं केल्याने त्यांचा राग होऊ शकतो संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्राची पूजा आणि जल अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे व्रत सफल होणार नाही संकष्टी चतुर्थीला उपवास करण्यापूर्वी तामसिक अन्नाचा वापर करू नये व व्रताच्या वेळी कोणतेही बरे वाईट विचार करू नका मन कर्म आणि शब्द शुद्ध राहून व्रत ठेवा वाईट मनाने केलेल्या कृतीचे परिणामही नकारात्मक असतात हे करणं आपल्याला टाळायचं आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या घरामध्ये संकष्टी चतुर्थीचा व्रत करत असाल किंवा करत नसाल तरीही या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत संकट मोचन आहेत आपल्या भक्तांचं विघ्नहर दूर करण्याचं काम हे गणपती बाप्पा करत असतात आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष आहेत अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्या त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावं असं प्रत्येक आईला आणि वडिलांना वाटत असतं आणि बुद्धीची देवता असणाऱ्या गणपती बाप्पांकडे आपल्याला आपल्याला मुलांसाठी साखर घालायचं आहे आणि आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लीला अजिबात विसरू नका तर आता आपल्याला हा जो उपाय आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला रविवारी सकाळी करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही घरामध्ये तुम्ही हा उपाय तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकतात वयाची कोणतीही अट नाही आहे फक्त सुतक पिरियड्स घरामध्ये नसावं सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची पूजा प्रार्थना अर्चना नैवेद्य मोदक आरती करून घ्यायचं आहे आणि शक्य जर झालं तर एकतरी जास्वंदीचं फुल हे बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे ते सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा ह्या उपायासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कोणता घेऊ शकता तर तुम्ही मातीची पणती घेऊ शकतात किंवा मग पितळेचा दिवा जो असतो तर तो तुम्ही घेऊ शकतात फक्त दिवा घेत असताना तो कुठेही काळा असलेला किंवा कुठे तुटलेला किंवा कुठे चमटलेला वगैरे असा अजिबात नको उपायांसाठी ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट घेतो तर त्यावेळेस ती स्वच्छ आणि व्यवस्थित असावी हे तितकंच महत्त्वाचं असतं आता दिवा घेतला की त्या दिव्यामध्ये तुम्हाला कलावा सर्वांना माहीत असेल ज्याला आपण रक्षासूत्र म्हणतो तर ते रक्षासूत्र तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्याची वात करून दोन वातींची एक वाट एकत्र करायची आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे रक्षासूत्र टाकलं की ह्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचंच तेल आपल्याला इथे लागणार आहे त्यामुळे मोहरीचं तेल एक छोटीशी बॉटल जरी तुम्ही आणली तरीही चालेल यामध्ये मोहरीचं तेल टाकलं की त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली तुम्हाला कुंकवा साह्याने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून हा दिवा त्यामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला काळी मिरी जी असते तर ती घ्यायची आहे पाच काळी मिरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि कापूर घ्यायचा आहे तुम्हाला एक वेलची घ्यायची आहे आणि एक लवंग घ्यायची आहे हे सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या हातात घ्यायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या वेळेस आपण हे सर्व साहित्य घेणार आहोत तर त्यावेळेस वेलची लवंग आणि काळी मिरी जी आहे तर ती कुठेही तुटलेली वगैरे किंवा किडलेली वगैरे अशी नको अखंड असावी व्यवस्थितपणे हे सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर हातात घेतल्यानंतर देवघरासमोर अगोदर एक छान दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती करून घ्यायची आहे आणि जो दिवा आपण पन... आपल्या मुलांसाठी घेतलेला आहे तोही दिवा प्रज्वलित करायचा आहे गणपती बाप्पांसमोर आसन टाकून बसायचं आहे आणि ओम गम गणपते नम या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळेस पठण करायचं आहे आणि तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे एकदा गणपती अथर्व शीर्षम आणि अकरा वेळेस ओम गम गणपते नम या मंत्राचं पठण झाल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही त्रास दुःख दोष अडचणी दारिद्र्य आहेत तर ते दूर कर आणि त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा असेल त्या इच्छा पूर्ण कर अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आता हे साहित्य जे आपण घेतलेलं आहे तर मोहरीच्या तेलामुळे मुलांच्या जीवनातील सर्व दोष असतील कु त्यांच्या कुंडलीतील जे दोष असतील तर ते दूर होतील आणि बाकीचं जे साहित्य घेतलेलं आहे जसं की आता आपण कापूर घेतलेला आहे तर कापूरमुळे सकारात्मकता मनामध्ये वाढत असते आणि जी आपण वेलची घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे आणि त्याचबरोबर काळी मिरी जी घेतलेली आहे त्यामुळे शत्रूंचा त्रास किंवा त्यांच्या वरती असलेला तो हट्टीपणा असेल चिडचिडपणा असेल किंवा त्यांच्यामध्ये असणारा आळस असेल तर ह्या सर्व गोष्टी त्या नष्ट होत असतात त्यामुळे आपण ह्या तु 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 त्या दिव्यामध्ये आहेत आता दिवा प्रज्वलित झाला की तो दिवा शक्यतो करून तुम्हाला एक तास तरी जळेल याची काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर उद्यापासून संकष्टी चतुर्थीपासून सलग तुम्हाला हा दिवा एक्केचाळीस दिवस लावायचा आहे आता मध्ये तुम्हाला सुतक पिरियड्स आले तर तुम्ही ते दिवस स्किप करू शकतात आणि पुढे तुम्हाला ते दिवस कंटिन्यू परत करायचे आहेत आता रोज दिव्यातलं साहित्य चेंज करायचं आहे नवीन साहित्य घ्यायचं आहे रोज पुसुन दिवा स्वच्छ करून पुसून आणि त्यानंतरच तो दिवा तुम्हाला देवघरामध्ये लावायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे अगोदरचं जे साहित्य आहे तर ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक्केचाळीस दिवसांचा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली शिवाई महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ